पिंपळगाव येथे वंचित बहुजन आघाडीचा रस्ता रोको, तर पाहूया याबद्दलचं सविस्तर वृत्त. घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे दिनांक 28/8/2019 रोजी अंबड पाथरी टी पॉइंट वर घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांचा सन 2018 पीक विमा मिळवून देण्यासाठी व अन्य मागण्यांसाठी 2 तास रस्ता रोको करण्यात आला. यावेळी उपस्थित विजयानंद शेळके, बाबासाहेब सोनवणे, देविदास कोळे, परमेश्वर खरात, एल आर कोळे, निजाम शेख, समाधान तोडके, बाबासाहेब गालफाडे, सिराज चाऊस, जुबेर शेख, संदीप दाभाडे, सागर बाहुळे, संतोष शेळके आदी यावेळी उपस्थित देखील होते. तर निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी राजाची लूट होताना दिसत आहे, तर महाराष्ट्रातील पीक विमा कंपन्या राजकीय आश्रयामुळे शेतकऱ्यांची लूट करण्याच्या मागे राहिलेल्या नाहीत. गेल्या 3 वर्षात घनसावंगी तालुक्यातील पिकांची आकडेवारी 50% कमी झाली आहे, तर जालना जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून घोषित केला आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र शासनाने 2018 दुष्काळ निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेला आहे, पण आज महाराष्ट्रातील राजकीय आश्रयामध्ये वावरणाऱ्या पीक विमा कंपन्यांनी पीक विमा देण्याची जाचक अटी पुढे करून सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांचा विमा देण्यास टाळाटाळ करत आहे. पिकांचा पीक विमा शेतकऱ्यांना देऊन त्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम पीक विमा कंपन्यांनी केले आहे. म्हणून घनसावंगी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना तूर, सोयाबीन, कापूस या पिकांचा पीक विमा तत्काळ त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा, यासाठी कुंभार पिंपळगाव येथे भव्य रस्ता रोको करण्यात आला आहे. तसेच गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना 7/12 उतारा करण्याचे खोटे आश्वासन महाराष्ट्र शासनाने दिले होते, त्यामध्ये हे अनेक शेतकऱ्यांचे कर्ज आजही माफ झालेले नाही, त्यामुळे त्यांचे कर्ज तत्काळ सरसकट माफ करण्यात यावं. तसेच दिल्ली येथील तुगलकाबाद येथील गुरु रविदास महाराज यांचं मंदिर जातीय देशातून पाडण्यात आलं, त्यांच्या दिल्ली सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात निषेध करून सदरील मंदिर हे तत्काळ पूर्णक्षम करून देण्यात यावं. तसेच SCS, OBC, अल्पसंख्याक या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष 2018-2019 मधील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अद्यापही त्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही, ती शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यावर त्वरित जमा करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन पोलीस उपनिरीक्षक S. बोडके यांच्याकडे देण्यात आलं आहे. आतापर्यंत प्रत्येक शेतकऱ्याच्या हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते कर्तवलेले आहेत. मग सामाजिक आसन, शैक्षणिक आसन, आर्थिक आसन, दुर्बल माणसाच्या पाठीशी उभा राहणारा एकमेव नेता आहे, त्याचं नाव आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर. भीक नको सत्तेची, सत्ता हवी आहे हक्काची. मित्रांनो, जातीसाठी माती खाऊ म्हणणाऱ्या माणसांना तुम्ही प्रश्न विचारा. आता 146 आमदार मराठा समाजाचे विधान भवन मध्ये असताना मराठा समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम कोणी केलं का? आतापर्यंत एखाद्याला तरी विचारा तुम्ही. कोणी दलित असो, मुस्लिम असो, ओबीसी असो, मायनॉरिटी असो, मराठा असो, कोणीही शेतकऱ्याच्या बाजूला हे प्रस्थापित लोक आतापर्यंत उभा राहिलेले नाहीत भावांनो. परंतु तुम्हाला आग्रहाची विनंती करतो मी, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही नेतृत्व आता विचारात घ्या. नेतृत्वाला आता खतपाणी घालण्याचं काम सोडून द्या. प्रामाणिक नेतृत्व आता लक्षात घ्या. येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. तुम्हाला विमा मिळेल नाही मिळेल, आम्ही आज आंदोलन करतोय, हे तुमच्यासाठी करतोय. एका जातीसाठी नाही किंवा एका शेतकऱ्यासाठी नाही, सर्व धर्म समभाव असणारी ही वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या काळात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि सगळ्यांना या निमित्तानं एक आश्वासन देतो, येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तुमचे कोणतेही प्रश्न असतील आम्ही सत्तेमध्ये असो अथवा नसाव एनी टाइम तुमच्या पाठीशी उभा राहतो, एवढं आश्वासन देतो आणि थांबतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो. वंचित बहुजन आघाडीच. तर यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित देखील होते. प्रतिनिधी सुदर्शन राऊत, कॉमन न्यूज मराठी, जालना.